जय श्रीराम। आणि फायनली 54 दिवसांचा प्रवास करून म्हापशातील हे रामभक्त अयोध्येमध्ये जाऊन पोचले। म्हापशातील साई भक्तांनी गोवा ते अयोध्या पदयात्रा पूर्ण केली। गोव्यामधील साई भक्त परिवाराच्या वतीने काढण्यात आलेली गोवा ते अयोध्या अशी ऐतिहासिक पदयात्रा 54 दिवसांनी 25 फेब्रुवारीला पूर्ण झाली। 3 जानेवारीला म्हापसा येथील टॅक्सी स्थानकावरून निघालेली ही पदयात्रा शिर्डी शेगाव बागेश्वर धाममार्गे 2500 किलोमीटरचा प्रवास करून अयोध्येत पोचली। ही श्री साई भक्त परिवार गोवाच्या वतीने गोवा ते शिर्डी अशी पदयात्रा गेल्या 10 वर्षापासून आयोजित केली जाते। यंदाच्या 11व्या वर्षी ही पदयात्रा अयोध्येपर्यंत नेण्याचा निर्धार करण्यात आला होता आणि तो ह्या सर्व रामभक्तांनी पूर्णही केलाय। बघा, 54 दिवसांचा पायी प्रवास करूनही किती उत्साह या रामभक्तांमध्ये वाहत आहे। संपूर्ण राज्यातील भक्त या यात्रेत सहभागी झाले होते। या यात्रेत 42 वारकरी आणि 8 सेवाकरी अशा 50 जणांचा समावेश होता। अयोध्येतील श्रीरामलल्लांचे दर्शन घेऊन आता ही यात्रा मथुरेकडे प्रयाण करणार आहे। भगवंत यांना भरपूर ताकद देवो आणि यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत यांच्या मुखात अखंड भगवंतांचे नामस्मरण राहो। जय श्रीराम।